पंढरपूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आयोजित कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक कृषी महामहोत्सव कृषी पंढरी 2024 उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झालं. कृषी प्रदर्शनांमधून शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात आलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळते. या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना त्यांची आर्थिक उन्नती साधायला मदत होते असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यात शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवा भाऊरायांसाठीही महत्वाची घोषणा केली. या योजनेअंतर्गत 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6,000 रुपये, डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांना दरमहा 8,000 तर पदवीधर युवकांना दरमहा 10,000 रुपये स्टायपेंड अर्थात विद्या वेतन मिळू शकेल. पंढरपूर इथं मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज सांस्कृतिक भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमातही सहभाग घेतला. आपण मुख्यमंत्री म्हणून नाही तर जनतेचा एक सेवेकरी म्हणून काम करत आहोत असं ते यावेळी म्हणाले. नोकऱ्यांना मर्यादा असल्यामुळे नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे हात निर्माण करायचे आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.